लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथाच्या मंदिरात विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त संपूर्ण मंदिराला नयनरम्य अशी आरास करण्यात आली होती, तर सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीलाही आकर्षकरित्या सजवण्यात आल्यानं श्रींच्या मंदिरातील ही सजावट आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली होती. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा हा रविवार, प्रत्येक रविवारी अशा पदार्थाचा किंवा अशा आपण आरास करतो आणि आजची पूजा म्हणजे कडधान्य प्रत्येक शेतकऱ्याला भरभरून ह्या पद्धतीनं भगवंताच्या आपण जसं हे केले त्या पद्धतीनं भरभरून धान्य पिकावं ह्यासाठी आजचा रविवारी मेन दिवस श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा त्यासाठी ही आपण आरास केलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना सुख समाधान शांती धनप्राप्ती मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या ही श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी चरणी म्हसवड सुख समाधानी राहावं, कोरोना मुक्त व्हावं श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी चरणी प्रार्थना. नाथ महाराज नमस्कार. आज आपल्या श्री सिद्धनाथ मंदिर या ठिकाणी ही वेगवेगळ्या प्रकारची आरास केली जाते. हे तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून नावाजलेलं आहे. या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. तसेच गेल्या रविवारी फळांची पूजा केली, त्याच्या आधी छप्पन भोग म्हणून देवाला नैवेद्याचं हे केलं, त्याच्या आधी ड्रायफ्रूट ज्यामध्ये बदाम काजू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्यांनी देवांना सजवण्यात आलं. आणि आज सालकरांच्या सहकार्यातून तसेच गावातील भक्तांच्या ग्रामस्थांच्या त्यांच्या सहकार्यातून अशा वेगवेगळ्या पूजा आम्ही साकारल्या जातात. आणि विशेष सहकार्य हे आमच्या मंदिरातले जे सेवकरी आहेत ते सकाळ संध्याकाळ देवाला आरती नाचतात, त्यांचं विशेष सहकार्य भेटलं, मोलाचं सहकार्य म्हणावं लागेल. त्यांनी हे सगळे आरास करण्यासाठी आम्हाला मदत केली.